अरे अजय, तू अजून झोपला नाहीस? कसला विचार करतोयस? तुला पाणी देऊ का? अजय, अलीकडे मी बघतोय तुझं अभ्यासात लक्ष नाहीये, तुझी तब्येत पण ठीक नसते, डोळे बघ किती खोल गेलेत, विशेषतः ट्रीप नंतर तर तुझी तब्येत खूपच बिघडलेली वाटते. माझं जर ऐकशील काय? दोन दिवस घरी जाऊन ये, निवांत विश्रांती घे, मन स्थिर होईल. ठीक आहे. अजय, या बंधुराज, आता आठवण झाली वाटतं. कशी झाली ट्रीप? अगं ते फोटो आणलेस का? दाखव ना. अगं त्याला हात तर येऊ दे. प्रणाम. आयुष्यमान. काय अजय, कसा आहेस? बस ठीक आहे. काय झालं याला? काय माहित? अजय, तुझ्या आवडीची आज फणसाची भाजी केली. कशी झाली भाजी अजय? छान झाली. अजय, तुझं लक्ष नाहीये, काही बिनसलंय का रे? आल्यापासून बघते तू काही बोलत नाहीयेस, ट्रीपचे फोटो पण दाखवत नाहीयेस, कोणाशी भांडण वगैरे झालंय का काही? अजय, थोडं पाणी पी. तायडे, किती बडबडतेस? त्याला जेव तर दे. दादाश्री, शिल्पा, मला काही महत्वाचं सांगायचंय. सांग ना, परक्यासारखी परवानगी काय मागतोयस? दादाश्री, माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करावं लागेल. अजय, अगं दिवसभरात ना आज चौथ्यांदा उलटी झाली, बरं नाही वाटत का? अरे काय सांगतोस का हे? होय ताई, असं झालंय खरं. अजय, फार मोठी चूक केलीस तू. खाण्याची बुद्धी झालीस कशी तुला? आयुक्ताने मला वचन दिलंय तो नक्की परत येईन. वचन दिला तुला? हो, ऐकलं का? पाणी दावा बैलाला पाणी. आले आले. बाबांना यातलं काही सांगू नको. सांगू नको, आधी नाही कळलं वाईट. अजय, तब्येतीला जप बरं का? अभ्यास नीट कर, सांभाळून जा. विष विष आणून द्या कार्टीला. तिचे लाड केले ना, त्याचा हा परिणाम. तोंडात शेण घातलं आमच्या शेण. आहो पण एक शब्द बोलू नकोस, थोबाड बोलून टाकीन तुझं. सांगतो ते ऐक, दवाखान्यात घेऊन जा तिला, पोरपाडा निस्तारा. अरे या पोरीनं अब्रू वेशीवर टांगली, आमची नाक कापलं, आमचं एक कार्टीनं.